7 ते 8 तास मी हे रात्रभर भिजत ठेवणार आहे, असंच आंबवत ठेवणार आहे. नमस्कार मंडळी, मी शुभम म्हात्रे तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. रोज तुम्ही दीदीचा चेहरा बघता, दीदीच तुमचा स्वागत करते, पण आज हा व्लॉग मी स्टार्ट करतोय. कारण पण असंच आहे मंडळी, कारण का मम्मी आज माझा फेवरेट नाश्ता जो आहे तो बनवणार आहे. साऊथ इंडियन डिश आहे आणि सगळ्यांना बहुतेक ती आवडत असेल. इडली बनवणार आहे मम्मी, आणि मम्मीच्या हाताची इडली एकदम सॉफ्ट होते. तर त्याचा राज काय ते मम्मी आज तुमच्यासमोर खोलणार. तर पुढे जाण्याच्या पहिल्या, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आत्ताच, आणि हा व्हिडिओ आताच तुम्ही लाईक करून ठेवा. तर चला आता पुढे मम्मी तुम्हाला दाखवेल इडली कसं बनवायचं ते. नमस्कार मंडळी. तर मी तुम्हाला आज शुभमची फेवरेट जास्त आहे, त्याला खूप इडली आवडतं, त्या इडलीचं साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे. मी इडली कशा प्रकारे करते, त्याचं बॅटर कसं तयार करते ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि अगदी सोपी पद्धत आहे, जास्त त्याच्यामध्ये काही खिचपीट नाही आहे, सोपी साधी सरळ आणि छान रेसिपी आहे ही. तर मी ते त्याच्यामध्ये सोडा वगैरे काहीच घालत नाही, माझ्या इडल्या खूप सॉफ्ट होतात. तर तुम्ही आता बघा, मी तुम्हाला साहित्य दाखवते किती घेते ते प्रमाण. तर मी ते एक मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तांदूळ मी घरचेच घेतलेले आहेत, आपले कुठलेही तांदूळ चालतील, रॅशनचे असतील तर चालतील, किंवा आपण जे वापरतो नॉर्मली तेही तांदूळ चालतील. तर एक मोठी वाटी मी ते तांदूळ घेतलेले आहेत, तांदूळ आपण ते स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला म्हणजे पाणी टाकून पूर्ण भिजून घ्यायचे, म्हणजे पूर्ण भिजत ठेवायचे आहे. 7 ते 8 तास किंवा 5 ते 6 तास तुम्ही भिजवत तरी चालतील, वेळ कमी असेल तर. म्हणजे मिनिमम 5 ते 7 5 ते 6 तास भिजत ठेवायचे पूर्ण पाण्यामध्ये. आता हे आपण बाजूला ठेवूया. इथे आता मी एक वाटी तांदूळ घेतले, तर त्याला अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. म्हणजे तुम्हाला प्रमाण सांगते, तुम्ही जर 2 वाट्या तांदूळ घेतलेत तर 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे, म्हणजे हा प्रमाण आहे. हा हे प्रमाण झालं. आता ती आपण उडदाची डाळ आहे ती पण स्वच्छ धुवून त्यात पाणी टाकून भिजत ठेवूया. ती पण 5 ते 6 तास भिजून घेऊया आपण. चालेल. म्हणजे ही आपली उडदाची डाळ आहे ती भिजत घातली आणि हे तांदूळ आहे, हे दोन्ही आपल्या 5 ते 7 तास दोन्ही पण 5 ते 6 तास आपल्याला भिजून घ्यायचे चांगले. आणि त्याच्यामध्ये मी 2 साहित्य दाखवते तुम्हाला, ते मेन आपले साहित्य आहे सॉफ्ट होते ना, ज्यांनी सॉफ्ट होते इडली. मी इथे मेथी घेतलेली आहे 1/2 चमचा, ती पण यांच्यासोबत आपण पाण्यातच भिजत टाकायची आहे त्याच्या बरोबरच 5 ते 7 तास. अच्छा, म्हणजे हे तू आता उडदाच्या ह्याच्यामध्ये मेथी टाकलीस. आणि दुसरं साहित्य म्हणजे मेन आपलं हे पोहे आहेत, ते पोहे पण आपण ह्याच्यामध्ये भिजत घालायचे आहेत. त्याच्यामुळे आपली इडली जी असते ती एकदम सॉफ्ट होते. पोहे कुठलेही चालतील ना, जाडे पोहे असं काही? पोहे कुठलेही चालतील. आपल्याकडे पोहे नसतील आपल्याकडे अवेलेबल, तर आपण आपला जो भात असतो राहिलेला तो सुद्धा आपण जेव्हा बॅटर आपण वाटून घेतो मिक्सरला, तर तो भातही आपण टाकला तरी तो इडली सॉफ्ट होते आपली. अच्छा, पोहे नसेल तर शिजलेला भात. हा शिजलेला भात, त्यात पण अगदी इडली चांगली छान सॉफ्ट होते. तर आता हे आपल्याला 5 ते 7 तास मिनिमम ठेवायचे, जेवढं जास्त ठेव तेवढं. हा 5 ते 7 तास तरी ठेवायचे, त्याच्यानंतर मग आपण बॅटर मिक्सरला वाटून घेऊया. चालेल चालेल, ठीक. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला 6 तास झालेले आहेत तांदूळ आणि उडदाची डाळ भिजून. तर आता हे आपण मिक्सरला चांगले वाटून घेऊया एकत्र ना, एकत्र म्हणजे टाकून. हा म्हणजे तो थोडी डाळ तांदूळ एकत्र असे मिक्स करून मिक्सरला. हा मिक्सरला. आणि मेन गोष्ट आहे ना, जे हे उडदाच्या डाळीचं आणि तांदळाचं जे पाणी आपण जे भिजत घातलेलं आहे तेच आपण मिक्सरमध्ये म्हणजे याच्यामध्ये वाटायला घ्यायला बॅटरमध्ये, वेगळं पाणी टाकायची गरज नाहीये. तेच पाणी टाकायचं. हा तेच पाणी टाकायचं. ओके, म्हणजे आपण तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे ना, त्याच्यानंतरच हे पाणी आहे ते टाकल्यानंतर कसं म्हणजे जे आमणार बॅटर असं ते आंबवायचं असतं ना, ते लवकर आंबलं जातं. ओके ओके ओके. तर आता आपण बॅटर पूर्ण थोडे तांदूळ आणि थोडी डाळ असे दोन्ही मिक्स करून अंदाजाने म्हणजे ते दोन्ही मिक्स करून लावून घ्यायचे, म्हणजे एकत्र मिक्स होणार ते. तर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलंय, तर तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम पातळ पण आहे आणि एकदम घट्ट पण आहे, कन्सिस्टन्सी आणि एकदम ते म्हणजे असं स्मूथ एकदम वाटून घ्यायचं एकदम.
आणि आता हे आपण यात काढून घेऊया. आणि आता हे सगळं आपण नाही ना ते पूर्ण वाटून घेऊया मिक्सरला. आणि या कढईत ठेवायचं. हा मग जरा मोठं बॅटर पाहिजे हे होतं ना नंतर आंबल्यानंतर ते जरा फुगतं ते बॅटर असतं ते त्याच्यामुळे जरा मोठ्या भांड्यातच ठेवायचं. आणि आता 7 ते 8 तास मी हे रात्रभर भिजत ठेवणार आहे असंच आंबट ठेवणार आहे त्याला बॅटर आहे इडलीचं. तर हे इडलीचं बॅटर आहे थंडीमध्ये थोडस त्याला आंबायला वेळ लागतो गरमीचा टाइम असेल तर पटकन आंबतो. हा तर हे बॅटर आपलं बघा पूर्ण मी वाटून घेतलंय आता ह्याला मिक्स करून घेऊया आपण. म्हणजे डाळ आणि तांदूळ आहेत ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे असे पूर्ण पीठ ते एकदम मिक्स होतं. आणि बॅटर बघा तुम्ही जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही आहे एकदम स्मूथ बॅटर स्मूथ केलं एकदम बॅटर. बॅटर तुम्ही बघा आता किती दिसत आहे आणि सकाळी जेव्हा तुम्हाला दाखवेन तेव्हा ते फुगलेलं असेल. हा बॅटर तर आता हे 7 ते 8 तास आपण असंच रात्रभर ठेवून द्यायचंय. चालेल मग आता डायरेक्ट उद्या सकाळी मम्मीच्या हाताची आपण इडली खाऊ आणि तुम्हाला कळेलच की किती फ्लफी आणि सॉफ्ट इडली आहे. चला तर आता उद्या सकाळी भेटूया. गुड मॉर्निंग सर्वांना. आपण दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे कारण मम्मीने जे इडलीचं पीठ होतं ते रात्री फुगवायला ठेवलेलं म्हणजे आंबवायला ठेवलेलं तर ते आता झालेलं आहे. त्याचं प्रोसेस जी आहे ती झालेली आहे. पुढची प्रोसेस काय ती मम्मी सांगेल आणि पीठ जे आहे ते किती फुगले ते पण आपण बघूया. हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपलं पीठ आपण बघूया किती फुगले ते तुम्ही बघा. तुम्हाला रात्री किती दाखवलं मी कमी होतं आता पूर्ण फुगून वरती आलंय आणि पीठ आंबल्याचा वास पण चांगला येतो ना मस्त फुगलंय. तर आपलं आता हे पीठ आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं फेटून घ्यायचं आहे आपण. हे बघू शकता तुम्ही कसं म्हणजे फुगलंय चांगलं आहे मस्त आंबलंय. तर तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी आता बघा पूर्ण बॅटर मम्मीने ना फेटून घेतलंय एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे याची आणि एकदम चांगलं आंबलंय बघा फेस येतोय ना सॉफ्ट होणार याच्या इडला ना. हा हे बघा. चला आता मम्मी काय करते आता आपलं जे पीठ सगळ्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचंय पण सगळ्या पीठामध्ये मीठ टाकायचं नाही जेवढं आपल्याला लागेल तेवढंच पीठ बाजूला काढायचंय त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला जर दुसऱ्या दिवशी ठेवायचं असेल पीठ तर ते मीठ न टाकता ठेवायचं फ्रीजमध्ये. ओके असं तर आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी पीठ या बाउलमध्ये काढून घेते. ओके बाकीचं मी ठेवते लागेल तसं मग घेईन मी. तर आता हे बॅटर मी काढून घेतलंय आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. आणि इथे मम्मीने इडलीची जी कढई आहे ती पाणी गरम करायला ठेवलंय. पाणी गरम होतोपर्यंत आपण याच्यामध्ये मीठ चांगलं मिक्स करून घेऊया. ही माझ्या पद्धतीने मी दाखवलेली इडली आहे म्हणजे इडलीचं बॅटर किंवा इडली. आता तुम्ही तुमच्या पद्धतीची कशी करता इडली ते पण जरा कमेंटमध्ये सांगा. आणि आपण जे हे इडलीचं बॅटर केलंय ना त्याच्यामध्ये आपण त्याच्यात म्हणजे डोसा पण करू शकतो. तुम्हाला डोसा जर खायची इच्छा असेल तर डोसा पण होऊ शकतो. आता ह्या इडलीच्या बॅटर मध्ये मी पाणी अजिबात घालत नाहीये. पाणी घातलं तर मग पातळ होईल. आता हे बघा किती स्मूथ झालंय एकदम मस्त झालंय आणि एकदम हलकं झालंय. आता हे जे इडलीचे पात्र आहे तर मी तेल लावून घेते. इडलीचं पीठ आपण इडली पात्र टाकून घेऊया. पीठ एकदम असं एकदम पूर्ण भरून टाकायचं नाही कारण ती कशी नंतर फुगते ना त्याच्यामुळे थोडं कमीच टाकायचं बॅटर. तर
तर आता ह्याला थोडंसं आपण असं पॅक करून घ्यायचं असं, म्हणजे ह्याच्यामध्ये जे बुडबुडे असतात ते राहणार नाही, एक सारखी इडली होईल आपली. आणि इथे आता आपलं पाणी पण गरम झालेलं आहे इडलीसाठी, तर आपण हे इडलीचे जे पात्र आहे ते त्याच्यामध्ये ठेवूया. त्याला किती मिनिटं ठेवायचे मम्मी? आता 10 मिनिटं, 10 मिनिटात आपली इडली तयार होईल. ओके, आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची, गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायचे. 10 मिनिटं मध्ये इडली तयार होणार. 10 मिनिटं झालेली आहे, आपण झाकण काढून घेऊया. वाव, इडल्या इडल्या बघा कशा एकदम छान सॉफ्ट झाल्यात एकदम. आता मग गॅस बंद करून घेऊया आणि हे इडलीचे पात्र आहे ते बाहेर काढून घेऊया. थोडं थंड होते 5 मिनिटं नंतर मग आपण इडली काढून घेऊया. आपल्या इडल्या इथे थंड झालेल्या आहेत, आपण काढून घेऊया चमच्याच्या साह्याने. निघतात ना आपोआप. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झालं तिथल्या. बघा एकदम सॉफ्ट गरम गरम इडली आहे. शुभमची आज मजा आहे. शुभमला खूप आवड, मला पण आवडतात पण शुभमला खूप जास्त आवडतात. आणि इडली बघा ना, हे दाणेदार असं दिसतं ना तुम्हाला, अशी असली पाहिजे. मस्त पटापट निघतात. आता अशा पण सगळ्या आता इडल्या आहेत त्या बनवून घेऊया. एक इडली जी आहे ती मी खाऊन बघते. इडली तर सॉफ्ट झालेलीच आहे. मसाले, मला इडली चटणीपेक्षा असेच खायला जास्त आवडते. मसाले मम्मी मसाले ना एकदम सॉफ्ट झाले, अगदी बाहेर भेटतात ना तशा झाल्या. मला पण इडली, मी चटणीमध्ये जरी इडली खाली तरी मला चहामध्ये खायला भरपूर आवडते. प्रत्येकाचे वेगवेगळे टेस्ट असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने खायला आवडतात. तुम्हाला इडली कशासोबत खायला आवडतं ते पण सांगा नक्की. कमेंट करा, कमेंट करायला का एवढं तुम्ही कंजूसगिरी करता? कमेंट करा, तुम्ही कमेंट केलात तरच आम्हाला कळेल ना की आमचा व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला, तुमच्यापर्यंत पोचतात की नाही, चांगले वाटतात की नाही. काहीतरी कमेंट करा की काय आम्ही इम्प्रूव्ह केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही आम्हाला सपोर्ट केलं. आता एवढा सपोर्ट करताय, एवढ्या चांगले व्हिडिओज तुम्ही बघताय, पण काय कमी वाटतंय काय जास्त आहे तर आम्हाला ते पण सांगा कमेंट करून. तर शुभमच्या फेवरेट इडली तयार झालेली आहेत मम्मीच्या आजची. टेस्ट करतात गरमागरम सॉफ्ट आणि क्रपी इडली. सेम म्हणजे मम्मीची जी इडली एकदम सेम टू सेम असते, एकदम सॉफ्ट मऊ आणि फ्लफी. आणि चटणी पण भारी झाली आहे, एकदम तिखट चटणी मी बनवली आहे, मस्त झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? म्हणजे इडलीची, इडली तर आपण कॉमन रोज बनवतो पण ती सॉफ्ट बनवायसाठी मम्मीने दाखवलेलं तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण बनवा घरी आणि खा. मंडळी आपली इडली खाऊन झाली आहे, सॉफ्ट आणि फ्लफी अशी भारी इडली खाऊन झाली आहे. तर मम्मीने ही जी इडली बनवली ती बिना सोडा टाकता बनवलेली आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण का तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. तर आपण भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.